जेव्हा सेल्सच्या डीएनएची प्रत तयार होऊन नवीन सेल्स निर्माण होतात तेव्हा त्या दोन्ही सेल्सची बिहेवियरल आणि फिजिकल कॅरेक्टर्स सारखेच असतील उदाहरणाच्या मदतीने आपल्याला हे अधिक चांगलं समजेल जरा या बेडकाकडे लक्षपूर्वक पहा बेडूक कुठे राहतात बरं आपल्याला माहीत असल्याप्रमाणे बेडूक हा जमिनीवर आणि पाण्यामध्ये असं दोन्ही ठिकाणी राहू शकतो प्रश्न असा आहे की हे कसं शक्य आहे तर त्यांच्या विशिष्ट शरीर रचनेमुळे त्यांना या दोन्ही परिसंस्थांमध्ये राहणं जमतं त्यांच्या वेब्ड फीडकडे पहा या अशा पायांमुळे त्यांना पाण्यात पोहायला आणि जमिनीवर असताना एका जागेवरून दुसरीकडे उड्या मारायला मदत होते बेडूक त्याच्या त्वचेच्या मदतीने श्वसन करतो आणि म्हणूनच तो पाण्यामध्ये तसंच जमिनीवर देखील तितक्यात सहजतेने श्वासोश्वास करू शकतो आता आपण असं गृहित धरूया की सेल्स जेव्हा ची प्रत निर्माण करीत असतात तेव्हा त्या नवीन जीवासाठी अगदी सारखी वैशिष्ट्ये निर्माण करत नाहीत उदाहरणच द्यायचं तर बाल्यावस्थेतील बेडकाचे पाय वेब्ड फिट नसतील तर आणि हवेतील प्राणवायू घेण्यासाठी त्याच्या त्वचेमध्ये पोर्स नसतील तर समजा सेल्सची नवीन प्रत निर्माण झाल्यावर त्याच्या डीएनएमध्ये बदल घडून आले आणि नवीन बेडकाची शरीर वैशिष्ट्ये त्याच्या पालकापेक्षा खूप वेगळे आहेत मग हा बेडूक जास्त काळापर्यंत जगेल का मला शंका आहे सभोवतालच्या पर्यावरणाचे तापमान जसे बदलते त्यानुसार बेडूक सतत जमिनीवरून पाण्यामध्ये आणि पाण्यामधून जमिनीवर अशी हालचाल करत असतो जर जमिनीवरील भक्षक प्राणी संख्येने वाढले तर हे त्वरित पाण्यामध्ये स्थलांतर करतात जर पाण्यामधील अन्नाचा साठा कमी होत असेल तर हे त्वरित जमिनीवर स्थलांतर करतात आता जो पाण्यात राहू शकत नाही अशा बाल्यावस्थेतील बेडकाचं काय होईल बरं तो मरून जाईल किंवा त्याच्या सभोवतालचे वातावरण जेव्हा त्याच्या जीवितासाठी अयोग्य होईल तेव्हा त्याची कुणाकडून तरी शिकार केली जाईल या उदाहरणांवरून तुम्ही काय शिकलात बरं डीएनए मधील विभिन्नता सजीव प्राण्यांसाठी चांगली आहे का त्याच्या अस्तित्वाला ते सहाय्य करतं का या उदाहरणात तर असं काही दिसून येत नाही खरं तर अशा प्रकारच्या लक्षणीय विभिन्नतेमुळे तर पाण्यात राहू न शकणाऱ्या बेडकांची संपूर्ण प्रजातीच या भूतलावरून पुसली जाईल म्हणून डीएनएच्या रेप्लिकेशनमधील सातत्य फार महत्वाचं आहे आपण आता दुसरं उदाहरण पाहूया असं समजा की दोन प्रकारचे बेडूक जंगलात राहत आहेत एका प्रकारच्या बेडकाचं शरीर हिरव्या रंगाचं आहे तर दुसऱ्याचं शरीर पिवळ्या रंगाचं आहे पावसाळ्याच्या दिवसात हिरव्या रंगाचं बेडूक पिवळ्या रंगाच्या बेडकापेक्षा संख्येने जास्त आहेत जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा पिवळ्या रंगाचे बेडूक हिरव्या रंगाच्या बेडकांपेक्षा संख्येने जास्त असतात या दोन ऋतूंमध्ये नेमकं काय झालं डीएनएच्या प्रतींमधील विभिन्नतेमुळे दोन वेगवेगळ्या रंगाच्या बेडकांना जन्म दिला जेव्हा परिसर हिरवागार असतो तेव्हा हिरव्या रंगाचे बेडूक कमी प्रमाणात दृश्यमान होतात या परिस्थितीचा बेडकांना कसा काय फायदा होतो तर यामुळे त्यांच्या भक्षकांना त्यांना सहजरित्या हेरता येत नाही त्यामुळे ते जिवंत राहू शकतात आणि त्यांची संख्या वाढू शकते पण पिवळ्या रंगाच्या बेडकांचं काय होतं तर ते अगदी त्यांच्या चमकदार पिवळ्या रंगामुळे त्यांच्या भक्षकांना सहजरित्या दिसतात आणि भुकेल्या पक्ष्यांचे किंवा सरपटणाऱ्या प्राण्यांचे भक्ष्य बनतात कालांतराने जेव्हा उन्हाळा येतो तेव्हा अगदी याच्या उलट घडतं हिरव्या रंगाच्या बेडकांची शिकार केली जाते तर पिवळ्या रंगाचे बेडूक तगून राहतात आणि संख्येने वाढतात असं असलं तरी बेडकांची प्रजाती टिकून राहते आणि ते पूर्णपणे नामशेष होत नाही पण विभिन्नतेविषयी काय डीएनएच्या प्रती होत असताना त्या दरम्यान होऊ शकणाऱ्या त्यांच्यातील सेल्सच्या विभिन्नतेचं काय ही चांगली गोष्ट आहे का अर्थातच तसं तस आहे पण आपल्याला हे माहीत असायला हवं की ही विभिन्नता तशी सौम्य आहे ती सौम्य आहे कारण त्यामध्ये फार मोठा फरक नाहीये पण ते काहीही असो आता केलेल्या तग धरून जिवंत राहण्याच्या या तंत्राला काय बरं म्हणतात या प्रक्रियेला म्हणतात नैसर्गिक निवड अर्थात नॅचरल सलेक्शन बदलत्या परिस्थितीमध्ये तगून राहण्यासाठी विविध प्राणी काही विशिष्ट प्रकारच्या शारीरिक गुणधर्मांचा अवलंब करतात या संकल्पनेला अनुकूलन क्षमता किंवा अडॅप्टेबिलिटी असंही म्हणतात प्रतिकूल परिस्थितीत तगून राहण्यासाठी जर काही बदल करणं आवश्यक असेल तर त्यासाठी एकच मार्ग आहे आणि तो म्हणजे वेरिएशन थोडीशी विभिन्नता काही एवढी वाईट नाही आपल्या पुढील लेसनमध्ये आपण सजीव प्राण्यांच्या रिप्रोडक्शनच्या वेगवेगळ्या पद्धतींचा अभ्यास करूया